जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशाय ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आणि प्रतिबिंब या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशाय ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशाय ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आणि प्रतिबिंब हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाला रुसाचे उपसंचालक डॉक्टर विजय जोशी, मुंबई विद्यापीठाचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉक्टर अजय भांबरे आणि मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचं औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशाय ठाकूर यांना महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी पुणे या संस्थेच्या वतीनं स्वर्गीय रावसाहेब शिंदे पुरस्कार आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इस्माईल साहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, संजना कदम, महिला मोर्चाच्या बीना गोगरी, सिकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बराटे, संस्थेचे एस टी गडदे विनायक कोळी, के के म्हात्रे, निशा सिंग यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना मार्गदर्शन केलं. देशाकडून आपल्याला जे काही सर्व काय मिळत आहे, ही भारतभूमी जी आपली जी आहे, जशी सरांनी सांगितलं की 30 जवान आपले गेले असतील, 30 सैनिक आपले मारले गेले, 300 लोक नवीन तयार व्हायला पाहिजे. भारतभूमी तशी आहे, वेळ पडल्यानंतर घराघरात, अगदी घराघरातून आपलं तरुण मुलं जी आहेत ती बाहेर पडत असतात. आणि सगळं काय आपण देशाकरता 2-3 युद्ध आपण पाहिली, भारत पाक, भारत चीन, या सर्वाच्या वेळेला आपल्याला चांगल्या अर्थाने आपण देशासाठी उतरलो. पण नुसतं लढाई झाली की मगच आपण उतरावं अशातला भाग नाही. लढाई फक्त सीमेवर होते अशातला भाग नाही, लढाई जाग्या जाग्यावर होत असते. तशा दृष्टीनं हे नागरिक चांगले घडवण्याकरता ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्ती घालवण्याकरता आपण लढलं पाहिजे. मोदी साहेबांनी अनेक चांगले असे प्रोजेक्ट काढले, स्किल वर्क काढले, स्वच्छता मोहीम काढली, ज्या ज्या चांगल्या चांगल्या अशा गोष्टी ज्या केलेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपली जबाबदारी काय, दुसरं जर काय वाईट वागत असेल त्याला रोखणंही आपली जबाबदारी आहे. इथे बसलेल्या अनेकांना कल्पनाही नसेल, रयत शिक्षण संस्थेमधला कुठलाही प्रकल्प रखडला तर फक्त ह्या हाताचं दान त्या हाताला कळू नये म्हणून लोकांना सांगितलं जात नाही. पण आपल्या शाळेमध्ये जिथे आपण शिकलो त्या संस्थेसाठी आपल्याला मिळालेली जी माया आहे ती अगदी दिलखुलासपणे संस्थेला द्यायची जी दानत लागते ती त्यांच्याकडे आहे. आणि मला असं वाटतं इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे तशीच दानत जर का असली तर ह्या शिक्षण संस्थेचं सुद्धा उत्कर्ष मला असं वाटतं होण्यास काही हरकत नाही. याचं कारण असं आहे की हा एकच गुण जर का इथे बसलेल्या विद्यार्थ्यांनी घेतला की अतिशय कष्टपूर्वक उत्तम संपत्ती कमवावी आणि ती संपत्ती योग्य मार्गाने दान द्यावी आणि उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये अशा पद्धतीचं दान द्यावं, हा एकच गुण जर का इथे बसलेल्या विद्यार्थ्यांनी घेतला तर मला असं वाटतं त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.